गुंतवणुकीच्या संदर्भात देखील सांगितलं पाहिजे की विशेषतः एफडीआयच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की 2013-14 जर आपण बघितलं तर आपण 6व्या क्रमांकावर एफडीआय मध्ये होतो. 15-16 पासून तर 19 पर्यंत म्हणजे जेवढे वर्ष मी मुख्यमंत्री होतो त्या प्रत्येक वर्षी किती झाली मी दाखवतो आपल्याला. या प्रत्येक वर्षी एफडीआय मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता आणि 3,62,161 कोटी रुपयाची गुंतवणूक. आणि यातले 2 वर्ष असे होते की एका वर्षी देशात झालेल्या गुंतवणुकीपैकी 47% महाराष्ट्रात आली आणि एका वर्षी 42% महाराष्ट्रात आली. मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2020-21 आपल्याला पार करून गुजरात नंबर 1 झाला आणि 2021-22 आपल्याला पार करून कर्नाटक नंबर 1 झाला. गुजरातलाही त्यांनी पार केलं. त्यामुळे हे जरी झालं असलं तरी जसं राज्यामध्ये पुन्हा आपलं नवीन सरकार आलं ते आल्यानंतर 2022-23 मध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. 1,18,422 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडे आली. आणि गुंतवणूक का महत्वाची आहे, कर्नाटक आपल्यानंतरचे जे 3 राज्य आहेत कर्नाटक दिल्ली आणि गुजरात या तिन्ही राज्यांची जी एकत्रित गुंतवणूक आहे त्यापेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली. आणि 2023-24 मध्ये पुन्हा 1,25,101 कोटी, म्हणजे साधारण आपण गुजरातचं नेहमी सांगत असता म्हणून सांगतो ही गुजरातपेक्षा दुप्पट आहे. आणि गुजरात प्लस कर्नाटक या दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी त्यापेक्षा अधिक गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे आजही गुंतवणुकीचं मॅग्नेट हे महाराष्ट्रच आहे. आणि बाकी जी मॅन्युफॅक्चरिंग मधली गुंतवणूक आहे त्याचा जर आपण विचार केला तर जानेवारी 2020 ते जून 2022 या काळामध्ये साधारणपणे आपल्याकडे आलेली गुंतवणूक आहे 44,932 कोटीची. आणि जुलै म्हणजे सरकार आल्यानंतर जुलै 2022 ते आज तगायात आपली गुंतवणूक आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची 1,71,000 कोटी, म्हणजे जवळपास चार पट गुंतवणूक जवळपास ही महाविकास आघाडीच्या काळापेक्षा या 2 वर्षांमध्ये पावणे चार पट म्हणावे लागेल, 4 पट नाही पूर्ण एवढी गुंतवणूक या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून एकूणच गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला अग्रसर आणण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलंय. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या. एक गेल इंडियाचा प्रकल्प गेला म्हणून सांगण्यात आलं. गेल इंडियाने आपल्याला कुठल्याही सवलती मागितल्या नव्हत्या, मागितल्या असतात आपण दिल्या असत्या. त्यांनी 7-8 राज्यांमध्ये जाऊन पाहणी केली आणि ती पाहणी केल्यानंतर त्यांनी अजूनही घोषणा कुठली केली नाहीये, पण मध्य प्रदेश सरकारशी त्यांची बोलणी निश्चितपणे चालली आहे. पण त्याचवेळी त्याच गेलने आपल्याकडे दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करण्याकरता आपल्याला प्रपोजल दिलेला आहे, त्यामुळे आपल्याकडचं कुठलं प्रपोजल बाहेर गेलं असं सांगणं काही योग्य होणार नाही. आणि गुंतवणुकीच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री डावोसला गेले होते. डावोसच्या जागतिक परिषदेमध्ये जानेवारी 2023 साली 1.37 लाख कोटीचे एमओयू आपण केले. यातल्या 80% एमओयूंवर कारवाई झालेली आहे, गुंतवणूक प्रगतीपथावर आहे. जानेवारी 2024 मध्ये 2,98,791 कोटी रुपयाचे 23 करार आपण केले. याच्यावरही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कारवाई चाललेली आहे. त्यामुळे डावोसला मुख्यमंत्री मोदी गेल्यानंतर गुंतवणूक तर आलीच, पण ही कागदावरची गुंतवणूक नाही आहे, प्रत्यक्ष ही गुंतवणूक होते आहे हे देखील आपल्या लक्षात मला आणून दिलं पाहिजे.